शेतकऱ्यांच्या एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना 28 जानेवारी रोजी पुण्यात आयुक्तांसमोर आंदोलन करणार आहेत. शेतकऱ्यांच्या एफआरपीची रक्कम एकरकमी मिळण्यासाठी विविध आंदोलने करूनही त्याची दखल घेतली नसल्याने अखेर 28 जानेवारी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं पुण्यात साखर आयुक्तांसमोर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी आपल्या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनाजी फाटे यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे. पैसे ट्रान्सफर करणं ही कायद्याने बंधनकारक असताना सुद्धा यांनी कायदा मोडून खायचा प्रयत्न सगळ्या साखर सम्राटांनी मिळून केलेला आहे आणि त्या सगळ्याचा अलिबाबा हा या जिल्ह्यातला सहकार मंत्री सुभाष देशमुख. 29 रुपये साखरेचा दर असताना 6 रुपये युनिटनं वीज जाती मळी 600 रुपये टनानं जाती या आणि त्याच्यामधनं निघणारं इथेनॉल असेल असं बाय प्रोजेक्टचं पैसे सुद्धा. यावेळी बोलताना फाटे म्हणाले, राज्याचे सहकार मंत्री या जिल्ह्यातील असूनही व त्यांचे भंडारगवठे येथील साखर कारखान्यासमोर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही शेतकऱ्यांच्या एकरकमी एफआरपीसाठी धरणे आंदोलन केले. त्यावेळी या सहकार मंत्र्यांनी एफआरपी अधिक 200 रुपये देण्याचे कबूल केले. मात्र यावर्षीचा गळीत हंगाम सुरू होऊन 70 दिवस उरटले तरी अजून जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिली नाही. या कारखान्यांना एक ऊस गळीपापासून व उपपदार्थ मळी यामधून सुमारे 5,200 रुपये मिळतात. त्यापैकी 1,050 रुपये उत्पादन खर्चावर जात असल्याचे ते दाखवतात. तर उरलेले पैसे का ते शेतकऱ्यांना देत नाहीत असा सवाल करीत हे कारखानदार त्यांच्या विरुद्ध आवाज उठवण्याची मुस्कटदाबी करणारे हुकुमशहा असल्याचा आरोप केला. सध्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना ते शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम देत नाहीत. अशीच परिस्थिती राहिली तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे लोण मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात लवकरच आल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी यावेळेस दिला. यावेळी त्यांनी काही निवडीही जाहीर केल्या. त्यामध्ये स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष राहुल बिडवे यांच्या जागी नंदकुमार फुले तर उपाध्यक्षपदी पोपट रेडे व दशरथ मोरे पाटील, स्वाभिमानी युवा आघाडीच्या अध्यक्षपदी मदनसिंह जाधव यांची फेरनिवड करण्यात आली. तर या युवा आघाडीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय भोसले व सिराज तांबोळी यांच्या निवडी करण्यात आल्या. तर स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या तालुका उपाध्यक्षपदी विशाल रेडे यांची निवड करण्यात आली.